भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील उद्योजमुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नमोचषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार तायकोंदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमोचषक स्पर्धा होत आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे तायकोंदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, विद्याताई गायकवाड, कामोठे महावितरणचे कार्यकारी अभियंता विना कांबळे, महावितरण कार्यकारी अभियंता प्रकाश पारधी, विनोद खेडकर, आंतरराष्ट्रीय तायकोंदो पंच सुभाष पाटील, सुरेंद्र हल्लीकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून नमोचषक हा क्रीडा महोत्सव पूर्ण महाराष्ट्रात दिनांक 12 जानेवारी ते 25 जानेवारी असा राबवण्यात येत आहे आणि याच्यात विविध प्रकारचे खेळ असतील. क्रिकेटपासून तायक्वांडो, जुडो, कराटे हे सगळ्या खेळांचा याच्यात समावेश आहे. मला वाटतं पनवेलला आतापर्यंत 1 लाखाच्या वरती मला वाटतं स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आणि त्याचं श्रेय खरं सर सुभाष पाटील सर तुमच्यासारखे जे माणसं आहेत त्यांच्याकडे जातं. तर आम्ही मंडळी भाषण करतो पण खरे कलाकार तुम्ही आहात. सुभाष पाटील आता सांगितलं की 76 देश पुढून आलेले आहेत आणि तरी हा माणूस जमिनीवर आहे. खरं तर याचा आपल्याला सारखा अभिमान असला पाहिजे की आपल्यातलाच एक माणूस एवढं काही करू शकतो आणि या गोष्टीनेच आपण सगळ्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या हेतूनेच ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. यातूनच पुढे उद्या महाराष्ट्र लेवलला असतील, सेंटर लेवलला असतील किंवा इंटरनॅशनल लेवलला असतील यातूनच आपले जे खेळाडू जे उदयोन्मुख खेळाडू ते आपल्या नावाने तयार होतील. या सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो.